औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI मध्ये आपच्या वतीनं आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार करण्यात आला आहे. ITI मध्ये होत असलेल्या गैरकारभारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय. सरळ सेवामार्फत रुजू असलेले अनेक शिल्प निदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही, तसंच विद्यार्थ्यांना शिकवता देखील येत नाही. अनेक वर्षापासून मेकॅनिकल ट्रेडचे अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत. निवड समितीनं अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले आहेत ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याकरता लागणारं साहित्य, साधनं तसं कच्चा माल उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वाचनालयाकरता शैक्षणिक फीमधून 100 रुपये आकारले जातात, मात्र अनेक वर्षापासून वाचनालय बंद अवस्थेत आहे. यासह अनेक तक्रारी आपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका आपनं घेतली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI विजापूर रोड इथे धरणे आंदोलनाकरिता बसलेलो आहोत. याच्यामागचं प्रमुख कारण असं आहे, ITI मध्ये येणारा हा प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय गरीब घराण्यातून येतो. त्याची एक आशा, त्याची एक इच्छा आकांक्षा घेऊन तो इथे येतो. पुढे त्याला कुठेतरी नोकरी लागावी, कुठेतरी त्याचा घराचा उदरनिर्वाह चालावा. मात्र इथं आल्यानंतर त्याला असं पाहायला मिळतं आहे, इथे गेली अनेक वर्षांपासून जे मशीन आहेत ते बंद आहेत, जे शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत त्या शिक्षकांनासुद्धा संबंधित ट्रेडचा अभ्यास नाही आहे. एखाद्या वेल्डर शिकवणाऱ्या शिक्षकाला जर सांगितलं आपण वेल्डिंग करून दाखवा, तर तो शिक्षक वेल्डिंग करू शकत नाही. आणि हे गोष्ट लेखी पत्रामध्ये ITI ने कबूल केलेलं आहे. आणि हे सगळ्या अशा अनेक गोष्टींमध्ये ITI मध्ये उघड उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे का? उघड उघडपणे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं सुरू आहे का? याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाला घेऊनच आम्ही इथं बसलेलो आहोत. यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळी, युवा अध्यक्ष निलेश संगेपाक, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, सहसचिव रहीम शेख, युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड, युवा आघाडी पदाधिकारी सागर उडानशिव, संघटन मंत्री असलम पठाण, अर्जुन कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.